सांभाळून काय ते बोलत जा. मी काय म्हणतोय, तुम्ही झलक दाखवा म्हणजे असं कधी असं करून दाखवा ना, म्हणजे आम्हाला कळायला पाहिजे की कार्यक्रम नेमकं काय होणार आहे. सगळ्यांना रिहर्सल मिळाली पाहिजे कार्यक्रमाची. अभिनय करून दाखवा, मिमिक्री करून दाखवा, असं काहीतरी. अच्छा अच्छा, हा म्हणजे मी वेगळं काहीतरी करून वेगळं काहीतरी वेगळं सगळं ठीक आहे. मी माझं अंग दाखवतो. काय डोळे बंद करा सगळ्यांनी. तसं नाही हो, अभिनयाचं अंग दाखवतो. आता कुठे अंगात अंग आलं रे, जीवा जीवाला दाखवा. तर अभिनयाचं अंग, अभिनयाचं अंग रे. कावेरी तुला यायला एवढा उशीर का झाला? हे पुरुष बोलतो. सांगितलं हे फार बरं गेलं. आता कळायला टेन्शन नाही. उशीर झाला म्हणजे काय, मायामध्ये मी वांगी तोडायला गेले होते. पुरुष बोलतोय? नाही नाही, हे स्त्री म्हणते. स्त्री बर बर बर. पण तू वांगी तोडायला गेलीस आणि माझी परवानगीच नाही घेतलीस. स्त्री बोलते. नाही नाही, आता हे पुरुष बोलतो. बोला बोला बोला. म्हणजे वांगी तोडायला जायचं त्यात परवानगी घ्यायची म्हणजे काय? म्हणजे काय गुन्हा आहे का? हे बघा, आता कोणी काही बोलत असू देत, मी काही बोलणार नाही. तुमचं तुम्हीच काय ठरवा आणि बोला. नाही नाही, वांगी तोडायची परमिशन घेणं हा काही गुन्हा नाहीये. तू मला उलट उत्तर देतेस हा गुन्हा आहे. खा आता खा, खा आता खा, चापकाचे फटके खा. मी कशाला खाऊ चापकाचे फटके? नाही नाही, पुरुष स्त्रीला म्हणतो. हे तुमचं अजून चालूच आहे होय. पुरुष स्त्रीला म्हणतोय, स्त्री पुरुषाला म्हणतो. मला वाटलं तुम्ही मला काहीतरी सांगताय. पुरुष स्त्रीला म्हणतो खा आता खा, चापकाचे फटके खा. आणि असं म्हणून तो चापकाचे फटके मारायला सुरुवात करतो. फटाक आ, फटाक आ, सटाक आ, 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 आ. हे चापकाचे फटके होते. वा वा, उत्तम तुमची फटकेबाजी. एकदम कार्यक्रम एकदम टिप टॉप आहे एकदम. म्हणजे काय, हे सगळं टू इन वन आहे, म्हणजे पुरुष आणि स्त्री एकत्र. या बात आहे, ते तर आम्हाला कळतच आहे. कळलं काय बाबू? मामा, टू इन वन, डबल डोर फ्रीज, डबल ढोलकी. बोला ना. बोलतोच आहे मी. आता कशाला काय बोलायला हवं, आता तुम्हीच बोला ना. हा मग मी आता माझं दुसरं अंग दाखवतो. हा नाही नाही, दुसरा अंग म्हणजे आता वेगळं काहीतरी. वेगळं वेगळं आहे काहीतरी, अजून वेगळं आहे. चमचम करत चांदणं ढगांच्या मागे आहे. चमचम करत चांदणं ढगांच्या मागे आहे. टप टप कोसळणारे पावसाचे धागे आहेत. टप टप कोसळणारे पावसांचे धागे आहेत. काय झालं? आता सगळे झोपले आहेत. झोपायची लांब घाई आहे ना. कवितेत कवी कवितेत कविता झोपलेले आहे. आता सगळे जण, आता सगळे जण झोपलेले आहेत. फक्त स्वप्नांचे फुगे आहेत. मग नवीन लग्न झालेले अजून का जागे आहेत. उत्तम उत्तम. चला, कविता झालेली आहे, सगळं झालेलं आहे. आता एक गाण्याची वगैरे घरी झलक होऊन गेली तर मजा. नाही नाही, नको नको, गाणं वगैरे आता नको. नाही नाही, असं कसं, नंतर खाणं होणार आहे, आता गाणं. हे आहे की नाही आग्रह सगळ्यांचा? आहे आग्रह, आग्रह सगळ्यांचा आग्रह. बरं, आता नेहमीप्रमाणे सगळ्यांचा आग्रहच चाललाय तर मग. म्हणजे काय बरं, तुम्ही नुसते इथे आलात हे कळणार लगेच चालली मंडळी नुसती जमलेली. प्रोग्रामला केवढी गर्दी माहितीये काय? होऊन जाऊ. काही होतंय का? काही होणार आहे. होईल ना काही ते?
लखवा मारलाय. हा हा चकवा देत आहे. थकवा आला ना. ताना अशा छान वर चढलं पाहिजे. वर वर जायचं आणि पूर्वी तर खूपच वर जायच्या. आता बघूया किती वर जात आहे. बर बर. अच्छा वर त्याच्या वर चढायचे अशी लोक नुसती बेजार व्हायची. हॅलो 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 आवाज आवाज. बस आता ताना ताना तुमच्या वर कानापासून एवढ्या वर गेल्या ऐकू झाला नाही तो. कधी कधी तरी एवढ्या वर जायच्या मला सुद्धा ऐकू यायच्या नाही. ताना झाल्या, गाणं झालं, काव्य झालं, अभिनय झाला, तुमची सगळी अंग आम्हाला कळलेली आहेत. आज के हर अंग अंग से हम वाकिफ है. येऊ आता चला. अहो काय थांबा ना. कशाला द्या ना. काय गॉगल 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 म्हणायला एवढा वेळ. एवढ्यात गॉगल काय अमेरिकेत पोचेल. घ्या येऊ. थँक्यू. येतो. थांबा ना.